हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत बटाटो स्टेक. तर बघू शकताय तुम्ही किती छान असे झालेले आहेत. कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे, आणि एकदा जर तुम्ही बनवले तर परत परत बनवा. लहान मुलांना तर नक्कीच आवडतील अशी डिश आहे. तर जास्त वेळ न लावता लगेच बनवायला घेऊया. तर बटाटे घेतलेत बघा, 2 ते 3 बटाटे मी कुकरला शिट्टी करून घेतलेत. आणि केव्हाही बटाटे आधीच उकडून ठेवायचेत आणि थंड झाल्याच्यानंतर करायचं. पराठे असो किंवा काही बनवत असताना आपण, म्हणजे चिकट होत नाही सारण. तर गरम मसाला घेतला आहे, जिरे पावडर, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. आणि कॉर्नफ्लावर घेऊया, अर्धी वाटी घेतले किंवा 4 चमच टाकले तरी चालेल. आणि बटाटे 100 ग्रामचे इतके आहेत, त्याच्यापेक्षा अर्धं त्याच्याहून थोडंसं कमी कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे आपल्याला. आता मिक्स झाले सर्व सारण, तर हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, आणि पोळपाटला पण थोडंसं तेल लावून घेऊया. आणि जसा आपल्याला आकार हवा आहे तसं तुम्ही बनवू शकता. मी थोडेसे कुरकुरे टाईप स्टिक बनवून घेतलेत बघा, लगेच होतात, जास्त वेळ लागत नाही अजिबात. आणि तुम्ही फर्स्ट टाईम जरी बनवत असाल तर अजिबात रेसिपी बिघडणार नाही असे होतात बघा. तर तेल छान गरम झाले, तेल गरम झालं की 1-5 मिनटं फ्राय होण्यासाठी, मग गरमागरम स्टिक रेडी खाण्यासाठी. तर दिसायला तर एकदम छान दिसत आहेत बघा, तसंच खायला पण एकदम भारी झालेले आहेत. आता काढून घेऊया. तर अशाच प्रकारे सर्व स्टिक मी काढून घेतलेत बघा फ्राय करून. त्याच्यासोबत सॉस घ्या किंवा पुदिनाची चटणी किंवा मेयोनीजसोबत खाऊन बघा, एकदम छान लागतात. तर रेडी झाली आहे आपली डिश कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये, तर नक्कीच करून बघा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.